राहता शहरामध्ये नगर परिषदेकडून दडपशाही पद्धतीने व्यापाऱ्यांचे गाळे सील केले जात होते। व्यापाऱ्यांनी नेहमीपेक्षा जास्त पैसे भरून देखील नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे गाळे ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर बंद केले। मात्र माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुन्ना सदाफळ, माजी गटनेते विजय सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, डॉ स्वाधीन गाडेकर यांनी व्यापाऱ्यांची दुर्दैवी झालेली दशा पाहून बंद केलेली दुकानं खुली करून सर्वसामान्य जनतेसाठी धावून आले आहेत। त्यामुळे काही दिवसातच पाडवा आणि वीरभद्र महाराज यात्रामुळे होणाऱ्या नुकसानीपासून व्यापाऱ्यांना मुक्तता भेटली आहे। याप्रसंगी गाळे सील करताना स्थानिक गावकरी गाळेधारकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहावयास मिळाली। सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती मला माझी उपाशी मारू नका लोकांना, गाळे बंद करून लोक मरतील राव याच्यात विनंती केली तुम्ही सगळ्यांना, जाऊ द्या मरू द्या, कोणी आपलं काय मनावर घेतलं नाही, काहीच नाही। विनंती केली तुम्ही जगताप साहेबांना, तुझा गाळा उघडाव 40,000 रुपये भरून सुद्धा, आणि तुम्ही आपण शब्द वापरता गावातल्या लोकांना, कोणालाच नाही मी बोलत बापू, ती कुठल्या माणसं, सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो, सगळ्यांसमोर बोलवा, मी कधी कोणाला कुठल्याही गाळेधारकाला कुठल्याही घरमालकाला याला तुम्ही अन्याय करू नका राव। 40,000 रुपये भरून तुम्ही याचा गाळा उघडला नाही, तुम्हाला किती वेळ सांगितलंय मी, आमच्या हातात असल्या बाप कोणाच्या हातात इथून साहेबांकडे जाम मुख्याधिकारी प्रशासन मुख्याधिकाऱ्याकडे गेले का म्हणते जगतापकडे जा, जगतापकडे जगतापकडे गेले तर तुम्ही म्हणते नंदू सदाफळकडे जा। न्यूज रिपोर्टर महेश बाळेराव, एसनान मीडिया, राहता।